जत तालुक्यातील जिरळ या गावात लॉकडाऊन सुरू असतानाही बेकायदेशीरित्या दारू विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे यावेळी लाखाचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे देशी टॅगो कंपनीचे तेरा बॉक्स एका बॉक्स मध्ये अठ्ठेचाळीस बाटल्या एका बाटलीचा दर बावन्न रुपये तसंच एक चारचाकी गाडी मारुती स्विफ्ट गाडी विना परवाना दारूचा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय हा मुद्देमाल जत पोलिसांनी जप्त केला ग्राहकांच्या मागणीनुसार दारू दुप्पट ते तिप्पट भावानं विकण्यात येत होती सदर प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस कॉन्स्टेबल महेश मुळीक यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता संपूर्ण देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नये असं प्रशासनाकडून आवाहन केलं था, जात आहे तसंच अत्यावश्यक वस्तूंची दुकानं सुरू ठेवण्यात आली आहेत मात्र जत तालुक्यात जिरग्याळ या गावात गाडीतून विनापरवाना वाहतूक करत होते दारू घेऊन घेणाऱ्यांची माहिती जत पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी पेट्रोलिंगच्या पोलिसांना संपर्क करून त्या ठिकाणी पाठवण्यात आलं अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या ठिकाणी छापा टाकत तब्बल दीड लाखांहून अधिक रुपयांची देशी दारू आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे